न्यूज लाइन अचूक वेधक। महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून कराड येथील लोकसेवा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कोळी तालुका कराड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीर नदाफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी लोकसेवा जनसंपर्क पॅनेलचे पहलवान अक्षय शिवाजी सुर्वे, विश्वजीत दसवंत, अनिकेत सूर्यवंशी, गणेश जाधव तसेच लोकसेवा जनसंपर्क पॅनेलचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी द न्यूजलाईनशी बोलताना पहलवान अक्षय सुर्वे म्हणाले, लोकसेवा जनसंपर्क सुरुवात नव्या युगाची हे पॅनेल युवकांची ऊर्जा वाढवण्यासाठी व सामाजिक राजकीय क्षेत्रात युवा पिढी पुढे येऊन उत्कृष्ट काम करेल अशा उद्दांत हेतूने हे पॅनेल सुरू केले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह प्रमोद तोडकर, द न्यूज लाईन, कराड। नमस्ते, मी परवानाक्षी शिवाजी सुर्वे, आंतरराष्ट्रीय खेळाडू। आज लोकसेवा नव्या युगाची सुरुवात, यामधून आम्ही सर्वांनी युवक मिळून नगरपालिकेच्या येथे इलेक्शनला बॅनर स्वरूपात आम्ही पुढे येत आहोत। आत्तापर्यंत युवकांच्या जी एक ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा वेगवेगळ्या लोकांनी अनेक प्रकारे फक्त उपयोग करून घेतला, पण या ऊर्जेचा युवकांनी लोकहितासाठीच्या हितासाठी उपयोग केला पाहिजे। युवक हे समाजकारणात राजकारणात पुढे आले पाहिजे, या हेतून आम्ही या पॅनलची सुरुवात केलेली आहे। आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी बदलल्या, आणि टॅगलाईन त्यासाठीच आहे, सुरुवात नव्या युगाची। धन्यवाद। मी समीर मुकुंदा, आज कराड येथे 12 मार्च रोजी माझ्या काही मित्रांनी लोकसेवा संघटनेचं एक स्थापन केलेलं आहे आणि त्याच्या ऑफिसचं उद्घाटन आज सोहळा ठेवलेला आहे। या लोकसेवा संघटनेचं कार्य मला ऐकून खूप आनंद वाटला, कारण की सर्वसामान्य जनतेसाठी हे मुलं काम करणार आहेत आणि सर्वसामान्यातून काही मित्रांना त्यांच्या उमेदवारी देऊन सर्वसामान्यांसाठी काम करण्याचा त्यांचा निर्धार असून भविष्यात या लोकसेवा संघटनेला एक या छोट्या रोपट्याचं मोठ्या मोठ्या वृक्षात रूपांतर व्हावं अशी मी सदिच्छा देतो, आणि सर्वसामान्यांसाठी यांनी असंच निरंतर काम करत राहावं ही शुभेच्छा देतो। धन्यवाद। द न्यूज लाईन अचूक वेधक।